गण्या तू कुठे आणलेस मला? ए फट्टू आपण हाय ना पकड गण्या तू काय करतोस? हुस्मान चाचा बोलले एका लोकाचे 200 रुपये. अरे तू टेकडीवरचा शिवा भाई आहे ना, तो पण हेच करतो रे. ए गण्या प्लीज नको करूस, हे खूप चुकीचं आहे. प्लीज प्लीज गण्या. हे बघ, मला चुकीचं करायला लय मज्जा येते. आणि तू घाबरू नकोस रे जाने मन, कोणी पाहणं दिसलं ना तर सांग. हे गण्या प्लीज नको करूस, मी बोलणार नाही तुझ्याशी. आपली मैत्री तुटली समज. तबक तू शिवी दिलीस? शी नको ते लगेच ऐकू होतं तुला. तू ते बघ, ही गाडी हलते कशी रे? आमिरचा पिके बघितलाय का? नाही. आज दाखवतो तुला. दादाची बायको शपथ खडक ना. अरे काय होत ते का झालं आपण तिथून? अरे त्यांना वाचवलं असत ना, गाडीत अडकले होते ते. अडकले होते पण गाडीत नाही, एकमेकात. बघितलं नाही का तू? अरे मी फक्त काचेवर हात अडवताना बघितला. काच फोडणार होतो तेवढ्यात तू ओरडलास. मला वाटलं पांडू चाले. काय येडाबिडा आहेस का रे तू? पक्या बघ, तू लकी आहेस, इतक्यांदा तिथे गेलो. आज तेरे साथ फर्स्ट टाइम आणि डायरेक्ट जन्नत. तुला लाज नाही वाटत? लाज ज्यांना वाटायची त्यांना नाही वाटत. आपलं काय पक्या यार, आपण मोठे झालोय, सर मोठ्या मुलासारखा वाग ना. अरे पण गण्या जी गोष्ट घालण्याची आणि चुकीची आहे ती चुकीचीच राहते. बास बास हो पुजारी, तू काय वरून टपकलाय का? पक्या दिस इज नॉर्मल, तुला हळूहळू सगळं शिकवेन मी. हळूहळू का? सगळं आत्ता शिकव. वा एवढी उत्सुकता. उत्सुकता हा तेच ते बरी नाय. हे गे मजा असं होमवर्क कर, उद्या शाळेत तुला नवीन सब्जेक्ट शिकवीन. ठीक आहे चल बाय, उद्या भेटू शाळेत. बर ठीक आहे बाय.
काढे पेटी दे गं जरा. ओम महालक्ष्मी नमः. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर ओटी सेंदुराची कंठी जळके माळ मुकुटा फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित पोरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुमरा. तिरे जडित मुकुट शोभे तोवरा काय रे. सुट्ट्या संपल्या आता, शाळा पण सुरू झाली. ते कॉमिक ठेव बघू आधी बाजूला आणि लाग अभ्यासाला. हो हो. नमस्कार मंडळी, मी आर जे अभिनव. सकाळचे 8:30 वाजतात आणि तुम्ही ऐकत आहात मॉर्निंग कट्टा. येणाऱ्या बाल दिवसाच्या निमित्ताने आपण एका भारी विषयावर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे पौगंड अवस्था म्हणजेच प्युबर्टी. पालकांनी न लाजता आपल्या तरुण मुलांशी संवाद कसा साधायचा हे जाणून घेऊयात एका कोणी बरं धुतलं. पण त्यापूर्वी ऐका सुंदर सोन्या. तू धुतलेस हे कपडे? हो मी धुतले. सू केलीस का काल? नाही, शाळेत सांगितलंय स्वतःची काम स्वतः करा म्हणून मग मी आतले कपडे धुवून सुकवले. अरे वा, शहाणं बाळ माझं ते. आता मोठा झालास तू, ये तयार होऊन नाश्त्याला ये. शाळेला जायचंय ना. आता मोठा झालास झालास तू. काय काय झालं झालं. आता मोठा झालास झालास तू. मोठे झालं झालं. आता थांब ना, थांब ना, वाग ना. Bye.
800 बीपी होते. काल 4 डिलीट केले. ही प्लंबर आले आहे ना, फेवरेट आहे माझी. कडक आहे ना? लय कडक आहे. अरे लय भारी. ए पक्या ये ना. ते अळे तू बघ. बोलो ना तेव्हा आला का नाही रे? किती वाटली गण्या. काल तुझ्या जर्नल मध्ये सब्जेक्टचा फर्स्ट चॅप्टर खोललास? खोलला नाही, वाचला आणि बघितला. हा तेच ते. वर्गा पहिला येतोस, टीचरचा फेवरेट, आणि मनाचे भारी भारी शब्द सांगतोस. आणि हा मी किती वाईट आहे हेच लोक मला सांगतात. तुला नाही वाटत का रे? अरे आईने सांगितले लोक वाईट नसतात, त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती खराब असते ना, म्हणून त्या लोकांना वाईट वाटतात. हा थँक यू, पण तुला काय वाटत? मला ना तू कूल वाटतोस, एकदम बिनधास्त, पण कधी कधी जरा जास्तच करतोस. चालत रे ते. कालचा चॅप्टर आवडला का? हा आवडला, पण जरा कस तरी झालं रात्री. हे गे फुल अँड फायनल चॅप्टर. काय काल गाडीत काय बघितलंस? कोणाचा तरी हात बघितला. हे बघ पक्या, सुरुवात चांगली तर शेवट चांगला, आणि तू हात बघितला असता शेवट अपना हात जगन्नाथ. म्हणजे भागाचे पंजे पक्या. यार आपण मोठे झालो आता, बघ मला मिशी पण फुटली आहे, शप्पा तुला पण फुटली आहे. जरा मोठ्या मुलांसारखा वाग ना, हे घरी घेऊन जा आणि सुमडीत बघ. पण गण्या, अरे अशा गोष्टी बघणं चुकीचं असतं ना. तू दे मला ते, दे दे. नको, राहू दे ना, एकदा बघतो मी तुला, उद्या नक्की देईन मी. उद्या का? आजच दे ना, एकत्र बघूयात आपण. भिऊ नकोस, तुझ्या पाठीशी आहे मी. बऱ्याच दिवसांनी. हो का तो पक्या माझा होमवर्क करतो ना, म्हणजे शाळेत शिकवतो मला. चांगलं आहे, जा चला अभ्यास करा, जा ठीक आहे. तयारी गणेश, आईला बरं नाहीये का? नाही हो काकी, आज आई बाहेर गेलीये. आईला सांग उद्या सकाळी लवकर यायला. हो काकी सांगतो. आणि जा अभ्यासाला बसा तुम्ही. अग मुलगा आहे तो, त्याला कशाला सांगतेस? बरं दिसते का ते? हे बघा, एकदा आसेनी न सांगता सुट्टी घेतली आणि बाई नाही आली तर पंचायत माझी होते. तुम्ही करणार का उद्यापासून सगळी कामं? मग मी काही बोलतच नाही. चालेल का तुम्हाला? ओम महालक्ष्मी,
स्टडी मटेरियल कुठला सब्जेक्ट आहे त्याच्यात तू बघ रे 10 फोल्डर्स माझा लक्की नंबर 7 अरे काहीच नाही याच्यात एम्प्टी फोल्डर आहे बघ करप्ट फाइल्स अबांगे असली फाइल्स काय शोले भरी बसंती आणि जवानी के लड्डू शी काय आहे तू बघ रे नाही तर मी जातो नको लाव बघू चल सर्वकार्येषु सर्वदा।